कोपरखैरणे स्थित गगनगिरी हॉस्पिटल नजीक कचरा उचलण्यासाठी आलेल्या घंटा गाडीतील कामगाराला मागून आलेला भरधाव गाडीची धडक बसली. किशोर जगताप असे कामगाराचे नाव असून त्याला जखमी अवस्थेत मनपा रुग्णालयात दाखल केले असता उपचारांती त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गगनगिरी हॉस्पिटलच्या इथं आम्ही कचरा उचलत होतो तर आमची गाडी उभा होती गाडी एक गाडी ही गाडी लेफ्ट साईडनी फुल स्पीडमध्ये आली. लेफ्ट साईडनी माझ्या कामगाराला धडक मारली पाटणं. माझा कामगार निघत नव्हता तर कामगारला उचलून आम्ही हॉस्पिटल समजचे ते गगनगिरी हॉस्पिटल आहे तिथं आम्ही नेलं त्याला आधी. जेव्हा त्यांनी फोन केला गगनगिरी हॉस्पिटलवाल्याने तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा, तेव्हा ॲम्ब्युलन्स बोलून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेच्या तिकडे ॲडमिट केलेलं. आता डेड झालंय बोलतात त्यांचा. या घटनेने कोपरखैरणे परिसरात खळबळ उडाली आहे तर कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मनपाचे वैद्यकीय अधीक्षक प्रशांत जवादे यांनी घटनेच्या विषयी गांभीर्य विशद केले. किशोर जगताप नावाचा 28 वर्षाचा गृहस्थ जो की आपल्या कचरा गाडीवर काम करतो आहे त्याला एका स्कॉर्पिओनी धडक दिल्यामुळे तो अतिशय सिरियस कंडिशनमध्ये आपल्याकडे 12 वाजता ॲडमिट केलेला आहे. आपण प्रथमोपचार सगळा त्याला दिलेला आहे तरी पण सगळे प्रयत्न करूनही त्याला आपण ऑलमोस्ट 1 वाजता त्याला डेथ घोषित करण्यात आलेला आहे. MH42A0772 ही स्कॉर्पिओ गाडी व त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. एक MH42 772 नंबरची स्कॉर्पिओ डिमांडकडून भरधाव वेगाने 3 टाक्याकडे जात होती. त्यांनी त्या वाहन चालकाने कटल्या रस्त्याची परिस्थिती लक्ष घेतली नाही, समोर वाहन उभं राहिल्याची खात्री केली नाही आणि मागून जाऊन तो कचरा भरत होता त्याला धडक दिली आणि त्यामुळे किशोर जगताप हे वयवर्ष 28 वर्ष वयाचे ग्रस्त आहे ते जागेवर पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला आणि त्यांना पटकन लोकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलला ॲडमिट केलं, परंतु डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच ते मयत झाल्याचं त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता अनिल लेनार जे आहेत ते चालक त्यांची फिर्याद घेतली आणि त्या चालकाकडून सुहास शिंदे हे स्कॉर्पिओ चालवणारे जे वाहन चालक आहेत त्यांच्याविरुद्ध 304 279 मोटर वाहन 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि वाहन चालक सुहास शिंदे आणि त्याची गाडी पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलेली आहे. दरम्यान या घटनेने कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पीडित कुटुंबियांच्या भविष्याचं काय असा सवाल उपस्थित होत आहे. मनपा प्रशासनाने घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जैतपाल सह स्वप्नाली देसाईचा रिपोर्ट.